कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 30 एप्रिल ते 14 मेपर्यंत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केलेत. या काळामध्ये 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणं, तसंच कोणत्याही प्रकारचं शस्त्र बाळगणं आणि साठा करणं, तसंच कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला बंदी घालण्यात आल्याचं या आदेशात म्हटलंय. आपल्या मनाई आदेशामध्ये पोलीस आयुक्तांनी म्हटलंय की विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलनं, निदर्शनं, घेराव, धरणं, सभा आणि उपोषणं इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे. तशी काही आंदोलनंही सुरू आहेत. येत्या 10 मे रोजी शबे कदर, त्यापाठोपाठ 13 मे रोजी परंपरेनं येणारी शिवजयंती, तसंच 14 मे रोजी रमजान ईद, त्याचबरोबर अक्षय तृतीया आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असे सण आणि उत्सव पार पडणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1) आणि 3 अन्वये जीवित तसंच वित्त सुरक्षित राहण्याबरोबरच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा मनाई आदेश लागू केल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे.